नमस्ते स्टूडेंट, आई एम सिरसठ मैडम फ्रॉम सानी गुरु निवास विद्यालय केस। दिस वीडियो इज़ फॉर क्लास सिक्स एंड सब्जेक्ट इज साइंस एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न द फर्स्ट लेसन विच इज नेचुरल रिसोर्सेस एयर वाटर एंड लैंड। इन टुडेज वीडियो वी आर गोइंग टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द लैंड। ऑब्टेन स्पेसिमेंस ऑफ सॉइल फ्रॉम वेरियस place in your surroundings such as your own yard, garden, hills, rivers, river banks, fields and rock arounds। म्हणजे काय म्हणताय, तुमच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्ही माती गोळा करा आणि त्याचं निरीक्षण करा। मग कुठून कुठून गोळा करा म्हणते ते, तुमच्या अंगणातून गोळा करा, बागेतून, डोंगरावरून, नदीकाठावरून, शेतीतून, खडकाळ शेतीतून, मुरमाड शेतीतून तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारची माती जमा करा आणि काय म्हणतो त्याचं निरीक्षण करा। नोट द डिफरन्सेस इन द स्पेसिमन्स ऑफ रिस्पेक्ट टू कलर, फील, टेक्स्चर अँड द साईज ऑफ द पार्टिकल्स। म्हणजे त्याच्यामधला जो फरक आहे, रंग आहे, स्पर्श आहे, कणांचा आकार आहे, हे वेगवेगळे त्याच्यामधले जे फरक आहेत ते तुम्ही निरीक्षण करा आणि त्याची नोंद करा, असं यांनी इथं आपल्याला सांगितलं आहे। तर तुम्ही इथं दोन तीन प्रकारचे नमुने सहज गोळा करू शकता, तुमच्या अंगणामधली, शेतामधली आणि मुरमाड प्रकारची, परत नदीच्या काठी सध्या पाऊस पडत आहे तिथली मऊ रेती तुम्ही आणून या सगळ्या गोष्टींचा फरक तुम्ही लिहू शकता। डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, काय माहिती आहे का? ह्युमस इज द लेअर फॉर्म ऑन सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स। म्हणजे जमिनीवरचा जो एक थर आहे त्याला कुथित मृदा असं म्हणतात, ह्युमस असं म्हणतात इंग्रजीमध्ये। ती मृत वनस्पती व प्राणी यांचं सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन ते तयार होतात। म्हणजे तुम्ही जनावरं मेलेली पाहिली असतील आणि ते सडतात, कुजतात आणि त्यानंतर ते सडून कुजून जमिनीमध्ये त्याचं विघटन होऊन जिरून जातात आणि त्याच्यापासून काय तयार होते, एक मृदेचा थर तयार होतो, त्याला कुथित मृदा असं म्हणतात। आणि मग काय म्हणतात, ह्युमस सप्लाईज न्यूट्रियंट्स टू द सॉईल। आणि हा जो कुथित मृदेचा थर तयार झालेला असतो तो जमिनीला पोषणाचं काम करतो, जमिनीमध्ये पोषक तत्व घटक पुरवतो। ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एअरकेटिंग द सॉईल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉईल। जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी किंवा पाणी टिकवून ठेवण्यासाठी, तसेच हवा खेळती ठेवण्यासाठी देखील ह्या कुथित मृदेचा उपयोग होतो। द प्रॉपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉइल इज अबाउट 32% टू 50%। म्हणजे चांगली आणि सुपीक जी मृदा असते, आपण चांगली काळी सुपीक मृदा म्हणतो, त्या मृदेमध्ये वरच्या थरामध्ये कुथित मृदेचे प्रमाण हे सुमारे 33 ते 50% असते, जास्तीत जास्त 50% असते आणि कमीत कमी 33% असते। याच्या दरम्यान ह्या कुथित मृदेचं प्रमाण असतं, जी की कशापासून तयार झाली असते, डेड प्लांट्स अँड ॲनिमल्सपासून, जी की सूक्ष्मजीवाने त्यांचं विघटन करून तयार केलेली असते। जरा डोकं लढवा, काय म्हणतंय, यूज युअर ब्रेन पॉवर, तुमचं डोकं लढवा। कसं, व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉइल, क्लासिफाय देम ॲज बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स। म्हणजे तुमच्याकडं जी मृदा आहे त्या मृदेमधील विविध घटक कोणते आहेत, जैविक घटक आणि अजैविक घटक असं यांचं वर्गीकरण करा म्हणते त्या मृदेमधील विविध घटकांचं। फॉरेस्ट ऑन लँड गॉट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट अपहेवलन्स दॅट टूक प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस ॲगो। म्हणजे फार वर्षापूर्वी एकेकाळी जमिनीमध्ये उलथापुलथ झाली आणि जी जंगलं होती ती जमिनीमध्ये गाडली गेली। मग काय झालं, आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युल्स फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड। ही जी जमिनीमध्ये झाडं गाडली गेली का एकेकाळी, त्यानंतर सजीवांचं जे जमिनीमध्ये झाडले गेलेली झाडं, सजीव, हे जे मृत सगळे अवशेष होते त्यांची एक जमिनीमध्ये एक प्रक्रिया झाली, प्रोसेस झाली आणि त्याच्यापासून एक इंधन तयार झालं, त्याला काय म्हणतात, जीवाश्म इंधन बनलं त्याच्यामध्ये जाऊन ते। वी गेट फ्युल्स लाईक पेट्रोल
आणि ते जे जीवाश्म इंधन तयार झालं ते कोणतं कोणतं जीवाश्म इंधन तयार झालं, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर यूजफुल मटेरियल्स लाईक टार अँड वॅक्स. टार म्हणजे काय म्हणायचं त्याला, डांबर, मेन, अशा पद्धतीची जी पॅराफिन इंधनं तयार झाली. ही इंधनं हे जे झाडं आणि वनस्पती, वनस्पती, प्राणी हे जे जमिनीमध्ये गाडले गेले होते त्यांच्यापासून ह्या सगळ्या जीवाश्म इंधनं तयार झालेली आहेत. कोणती कोणती? पेट्रोल, डिझेल, रॉकेल, पॅराफिन इंधनं, डांबर, मेन, या पद्धतीचे पदार्थ यांच्या जमिनीमध्ये गाडण्यापासून तयार झालेली आहेत. द फॉसिल फ्यूल कॉल्ड क्रूड ऑइल. आणि हे जे जीवाश्माचं इंधन आहे यालाच काय, कुठलं इंधन असं म्हणतात, त्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे आपल्याला खनिज तेल. हे फॉसिल फ्यूल जे आहे त्यालाच खनिज तेल असं म्हटलं जातं. आजचा भाग आपण एवढाच पाहूया, उर्वरित हा जो भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.